आज वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काची पाण्याची जलदिंडी काढण्यात आली आहे. मराठवाड्यातला शेतकरी हा दुष्काळाशी झगडत असताना नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्राने चोरले असून वैजापूर गंगापूर या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज नामकांवर जलदिंडी काढली. या जलदिंडीमध्ये 1000 शेतकरी सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील. याबाबत शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजीव डोंगरे यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी. जलदिंडीच्या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या वतीने मी एवढंच आवाहन करेन, राज्यामध्ये भयंकर दुष्काळ आहे, परंतु ही जलदिंडी ज्या शेतकऱ्यांची चालली त्या ठिकाणी सर्वात राज्यात कमी पाऊस पडणारा हा गंगापूर आणि वैजापूरचा शेतकरी या ठिकाणी जलदिंडीसाठी उपस्थित झालेला आहे. जलदिंडीचं निमित्त एवढं आहे का, हा जो प्रकल्प या शेतकऱ्यांसाठी शासनाने बनवलेला आहे तो प्रकल्प कसा बनवला, त्याचं पाणी कुठं आहे, त्याची पाणी येण्याची व्यवस्था कशी आहे, हे संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी या जलदिंडीच्या निमित्ताने आम्ही लोकांना दाखवणार आहे. कारण मी या प्रकल्पाचा शेतकरी प्रतिनिधित्व म्हणून कालवा सल्लागार सदस्य म्हणून काम करतो. ज्यावेळेस कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी 11 टीमची पाण्याचं नियोजन केले असतानासुद्धा, केवळ दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा 3.46 म्हणजे 3.25 टीमची पाण्याचं नियोजन फक्त मराठवाड्यासाठी केलं. उर्वरित पाणी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी पाणी देण्यात आलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्प पाहून की पाणी कसं येतं त्याचं नियोजन भविष्यामध्ये हा प्रकल्प आम्हाला पायलट प्रोजेक्ट करायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले प्रकल्प आहेत, त्या दृष्टिकोनातून इथला शेतकरी जर जागरूक झाला तर हा प्रकल्प संपूर्ण ठिबकवर ड्रीपवरती नेला आणि त्या पद्धतीची जर शेती आपण केली तर ह्या परिसरामध्ये जे 43,860 हेक्टर हे लाभ क्षेत्र आहे, पण लाभ क्षेत्राच्या व्यतिरिक्तसुद्धा भयंकर असा दुष्काळी जो पट्टा आहे त्यालासुद्धा हे पाणी सगळ्यांनी समान पद्धतीने जर पाण्याचं व्यवस्थापन केलं तर सगळ्यांची शेती बागायती होऊ शकते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. खऱ्या अर्थाने या जलदिंडीचं नियोजन. खरं तर मराठवाडा हा दुष्काळाच्या छायेत 4 वर्षापासून जगत आहे. वारंवार मराठवाडा शेतकरी आत्महत्या करतो, याचं नेमकं कारण काय? कधी आसमानी कधी सुलतानी संकटाला हा शेतकरी नेहमी दरवर्षी प्रमाणात तोंड देतो. खरं तर मराठवाड्याचं जे हक्काचं पाणी आहे नांदूर मधमेश्वरचं ते देखील शेतकऱ्याला मिळत नाहीत. या संदर्भात या नांदूर मधमेश्वराचे जनक डॉक्टर राजीव डोंगरे आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं काय मागणी तुमची? मराठवाड्याला हक्काचं पाणी शेतकऱ्याला मिळत नाही, काय तुमचा लढा आहे, काय सांगशाल? नांदूर मधमेश्वर हा प्रकल्प वैजापूर आणि गंगापूरच्या 102 गावांसाठी कार्यान्वित करण्यात आला. मुळात ह्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता 1968 साली देण्यात आली, परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रशासकीय दिरंगाई आणि याचा परिपाक म्हणून मराठवाड्यात पाणी यायला 2003 साल उजाडावं लागलं. आज 2019 साल चालू आहे, आज 15 वर्ष होऊन गेले, परंतु अजूनसुद्धा ह्या परिसरातील 50%पेक्षा जास्त शेतकरी ह्या पाण्यापासून वंचित आहे. मुळात ह्या प्रकल्पाचं नियोजन असं होतं की 11 TMC पाणी ह्या इगतपुरी तालुक्यात 4 धरणं बांधून अडवण्यात आलं आणि 120 किलोमीटरचा कालव्याद्वारे वैजापूर आणि गंगापूरच्या 102 गावांना ते पाणी देण्याचा हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. नांदूर मधमेश्वरच्या वेअरच्या वर जवळजवळ साधारणतः वेगळ्या धरणांचं अंतर 55 ते 65 किलोमीटर आहे. तिथपासून ते नांदूर मधमेश्वर वेअरवर येतं आणि नांदूर मधमेश्वर वेअरवरनं ते पाणी मराठवाड्याच्या वैजापूर आणि गंगापूरच्या 102 गावांसाठी येतं. मुळात हा 11 TMC प्रकल्प 43,860 हेक्टर जमिनीचं सिंचन ह्या प्रकल्पात अपेक्षित होतं, परंतु अजूनही 50%पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हे पाणी मिळू शकलं नाही. मोठ्या प्रमाणात ह्या पाण्यावर पश्चिम महाराष्ट्राने घाले घातले. गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं असूनसुद्धा विपुलतेच्या खोऱ्यात म्हणजे वैतरण्याच्या खोऱ्यामध्ये मराठवाड्याचं पाणी देण्याचा घाट पश्चिम महाराष्ट्राने घातला. मला एक सांगा, यापुढची तुमची या हक्काच्या पाण्यासाठी दिशा काय आहे? गेल्या जवळजवळ 1.5-2 वर्षापासून आम्ही ह्या प्रकल्पावर काम करतो आहे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन ह्या पाण्याबद्दल, शेतकऱ्यांची ह्या प्रकल्पाबद्दल जागरूकता आम्ही निर्माण केली आणि ह्या प्रकल्पाचं पाणी शेतकऱ्यांना, त्यांच्या हक्काचं पाणी पूर्णपणे मिळावं यासाठी हा लढा आम्ही उभारलेला आहे. कारण 43,860 हेक्टर जर सिंचन या परिसरामध्ये होऊ शकतं त्याच्यासाठी हा जर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे तर आज ह्या प्रकल्पाची खरं तर 50 वर्षे झाली. 50 वर्षात जर या शेतकऱ्यांना पाणी मिळू शकत नाही तर मला प्रशासनाला विचारायचं आहे, शासनाला विचारायचं आहे की हे तुम्ही पाणी देणार केव्हा आहे. आणि 50 वर्षा होऊनसुद्धा आता प्रकल्पाची परिस्थिती मृतावस्थेकडे चाललेली,
कारण 11 टीएमसी पाणीचं नियोजन असून सुद्धा ह्यावर्षी जो सरकारचा पाटबंधारे विभागाचा पीआयपी आहे तर त्याच्यामध्ये प्राथमिक सिंचन जो अहवाल त्यांनी दाखवला त्यामध्ये त्यांनी फक्त 3.4 टीएमसी पाणी मराठवाड्याला म्हणजे वैजापूर आणि गंगापूरला मिळू शकतं असं त्या अहवालामध्ये दाखवलं आहे. आणि मग जर 3.4 टीएमसी पाणी आम्हाला दिलं तर आमचे फक्त दोनच आवर्तन होऊ शकतात आणि दोन आवर्तनामध्ये ह्या परिसराचं बागायत उभं राहू शकत नाही. आधीच हा परिसर मागासलेला आहे मोठ्या प्रमाणात. इथे औद्योगिक अनुशेष आहे, शैक्षणिक अनुशेष आहे, सामाजिक अनुशेष आहे आणि तो भरून काढण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. पण तरीसुद्धा हे पाणी आपल्याला अजूनपर्यंत मिळू दिलेलं नाही आणि पश्चिम महाराष्ट्राने जसं नाशिक महानगरपालिकेला ह्या प्रकल्पातून पाणी देण्याचा घाट घातलेला आला आहे, ह्या प्रकल्पातून नाशिक महानगरपालिकेला पाणी दिलं आहे. वास्तविक पाहता नाशिक महानगरपालिकेला गौतमी धरण असेल, कश्यपी धरण असेल, गंगापूर धरण असेल या धरणातून मुबलक पाणी पुरवठा आजही होतो. परंतु जिथं मराठवाड्यात आणलेलं आहे तेच मराठवाड्याचं पाणी नाशिकला देण्याचा सरकारने घाट घातला आहे. त्याचबरोबर इगतपुरी तालुक्याला, इगतपुरी नगरपालिकेला पाणी दिलं, शहापूर तालुक्यातल्या 70 गावांना पाणी दिलं, छोट्या मोठ्या त्या परिसरातल्या पाणीपुरवठा योजना ह्या प्रकल्पावर टाकण्यात आल्या. जे काही औद्योगिकचं पाणी आहे ते स्पेशालिटी केमिकल असेल, जिंदाल असेल, पार्ले असेल, अशा अनेक उद्योग समूहाला आपल्या प्रकल्पातून पाणी देण्यात आलं. वास्तविक पाहता ह्या पाण्यावर जे 11 टीएमसी पाणी होतं त्यापैकी 10% पाणी औद्योगिकीकरणासाठी वैजापूर आणि गंगापूरला मिळायला पाहिजे होतं, जेणेकरून वैजापूर आणि गंगापूरचं जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण आहे ते औद्योगिक विकासाद्वारे भरून काढण्यात येईल. आणि जो शतकानुशतके दुष्काळाने होरपळणारा वैजापूर आणि गंगापूरचा परिसर आहे, साधारणतः वैजापूर तालुक्यामध्ये 450 मिलीमीटर वार्षिक सरासरीने पाऊस पडतो, गंगापूर तालुक्यामध्ये 400 मिलीमीटर सरासरीने पाऊस पडतो. आज कशा पद्धतीने तुम्ही शासनाला निवेदन किंवा जलदिंडीचे घोषणे काय सांगणार? शासनाला आम्ही निवेदन याच्या आधीच दिलेलं आहे, वारंवार आम्ही मागण्या करतोय, परंतु ह्या जलदिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची जागरूकता व्हावी, पाण्याबद्दल ह्या मराठवाड्यातील शेतकऱ्याला पाण्याचं महत्त्व कळावं आणि याच्यासाठी आम्ही शेतकरी मित्राच्या माध्यमातून हा लढा, एक लोक चळवळ, जल चळवळ उभारलेली आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी त्याचं पाण्याचा वापर जागरूकतेने करावा. कारण पाणी किती लांबून येतं हे शेतकऱ्यांना कळायला पाहिजे. कारण साधारणतः ह्या प्रकल्पाचा जर तसा विचार केला तर जवळजवळ 200 किलोमीटरच्या अंतरावरून ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळतं आणि मग त्याचा वापरसुद्धा त्या शेतकऱ्यांनी त्याचं किंमत त्याला शेतकऱ्याला कळावी, त्याचं मोल त्याला कळावं आणि म्हणून आम्ही हा जलदिंडी आयोजित केली. मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आमच्या पाण्यावर चोरी करतं, कोपरगाव असेल. खरं तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि या दुष्काळासाठी आपलं हक्काचं पाणी मराठवाड्याला मिळावं यासाठी शेतकरी प्रतिष्ठान हे कार्य करत आहेत. कॅमेरामन महेश टेकनेसह मी रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद.